घणारोत मनोहर जोशी यांच्या संदर्भात कालच्या ज्या सगळ्या घडामोडी घडलेल्या होत्या त्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. एक सर्वात महत्वाचं म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का या संदर्भात अनेक चर्चा या ठिकाणी रंगल्या आहेत. आज राजभवनला जाऊन राज्यपालांची भेट देखील घेणार आहेत. कुठेतरी सत्ता स्थापनेसाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. राज्यपालांकडे जातो ते सत्ता स्थापन करतो तमी काय हा विषय घेऊन जात नाही. जनरल विषय चर्चे जो येतात त्याच्या संबंधी चर्चा होईल. महाराष्ट्रामध्ये प्रश्न काही कमी नाही. ते प्रश्न शिवसेनेच्या शिष्टमंडळानं तिथे मांडले तर तेही योग्यच. कुठेतरी शिवसेना भाजपच्या मागे फरफडत जात असं वाटतं. नाही पण सत्ता स्थापनेसंदर्भातली जी बोलणी व्हायला हवी होती शिवसेना भाजपची ती अजूनही होताना दिसत नाही. धावी होऊन उद्धवजी एकटे होते त्यावेळी. नेत्यांपैकी कोणी असतील तर मला माहीत मी तरी नाही. पण कुठेतरी उशीर होतं असं वाटतं. उशीर होतोय सरकार स्थापन करण्यासंदर्भात असंही म्हणता येणार नाही कारण भाजपने जो दम दिलाय तोही मी वाचलो. नक्कीच कुठेतरी संकेत जे आहेत ते या ठिकाणी उशीर होतोय का किंवा भाजपने दम दिलाय का या सगळ्या गोष्टी एक जे संकेत जे मनोहर जोशी यांनी या ठिकाणी दिलेत तर चर्चा शिवसेना भाजपमध्ये लवकर सुरू होऊ शकते आणि कदाचित उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही चर्चा होऊ शकते असं देखील त्यांनी संकेत या ठिकाणी आपल्याला दिले आहेत. विडदंडित बाळासा प्रफुल्ल साळुंखे न्यूज एटीन लोकमत मुंबई. आणि याबद्दल बघूयात सेना आमदारांचं नेमकं काय म्हणणं होतं. आपल्यासोबत शिवसेनेचं शिष्टमंडळ होतं त्यामधले सदस्य आहेत आणि विशेषतः सर्वाधिक नुकसान ज्या भागातलं झालं त्याचे हे प्रतिनिधी आहेत. खान्देशमधून चिमनराव पाटील आहेत, त्याचबरोबर शंभूराजे देसाई पश्चिम महाराष्ट्रातून आहेत आणि संजय राठोड जे महसूल राज्यमंत्री देखील आहे. आपण त्यांना विचारूया काय परिस्थिती आहे याच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि भागामध्ये उत्तर महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे. परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. सततच्या पावसामुळे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं. ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, कपाशी असेल हे पीक जमिनीवर जसं तसं पडले त्याला कोंब फुटत आहेत आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये एक न्याय पैसा सुद्धा पडणार नाही. सध्या काळजी हो सरकार असल्यामुळे त्यांना मर्यादा आहेत. म्हणून इमिजिएट इंटरफिअरन्सची गरज आहे आणि इमिजिएट इंटरफिअरन्स करावा म्हणून आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेतली आणि त्यांनी त्वरित पंचनामे करावे. पंचनामे करताना सरसकट पंचनामे करावे, कुणीही त्याच्यातून सुटता कामा नये पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्यांनी मर्यादित फक्त खरीप पिकाचे पंचनामे करायला सांगितले. आमची स्पेसिफिक मागणी की फळबागांचं खूप नुकसान झालं. लिंबूचं नुकसान आहे, पेरूचं नुकसान आहे, इतरही फळबागांचं नुकसान आहे. म्हणून या खरीपाबरोबर फळबागांचे पंचनामे व्हावे आणि कपाशी काही ठिकाणी सोडत आहेत तर ती कपाशी त्यांनी सोडता कामा नये. नक्कीच पश्चिम महाराष्ट्रात देखील खूप मोठं नुकसान झालं. पंचनामे होताना वाटतंय दिसतंय. नाही पंचनामे अद्याप सुरू झालेले नाहीत. परंतु आज आम्ही माननीय राज्यपाल महोदयांना विनंती केलेली आहे की आता तात्काळ शेतकऱ्याला नुसतं पंचनामा नाही तर तात्काळ पैसे मिळणं गरजेचं आहे. कारण हातातोंडाशी आलेलं पीक जेव्हा नष्ट झालेलं आहे, जेव्हा ह्या अवकाळी पावसानं अतिवृष्टीनं हातचं गेलेलं आहे, हा शेतकरी आता हवालदिल झालेला आहे. विशेषतः जो डोंगरे भाग आहे सातारा जिल्ह्यातला मग पाटण तालुका असेल हा डोंगरे भागामध्ये तर पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यामुळं तात्काळ शेतकऱ्याला नुसते पंचनामे करून भागणार नाही, पंचनाम्याप्रमाणे मदत मिळणं गरजेचं आहे. आणि आज माननीय राज्यपाल महोदयांनी हे गांभीर्य आम्ही सांगितलेलं ओळखलं आणि तात्काळ केंद्राशी बोलून शेतकऱ्याला कशा पद्धतीनं ह्यातनं बाहेर काढता येईल यासाठी मी नक्की या ठिकाणी केंद्राशी बोलेन असं माननीय राज्यपालांनी सांगितलेलं आहे. विदर्भात सोयाबीनचं नुकसान झालंय, भात शेतीचं नुकसान झालंय, तुमच्याकडे महसूल राज्यमंत्री पद पण होतं, कशा पद्धतीने पंचनामे या ठिकाणी व्हायला पाहिजे जलद गतीने खूप आधी देखील या गोष्टींचा पुढाकार घेण्याची गरज होती. नाही आचारसंहितेमुळे निवडणुका महाराष्ट्रात चालू असल्यामुळे काळजी होऊ सरकार होतं त्याच्यामध्ये आम्ही काही फार दखल घेण्याचा प्रश्नच नव्हता. महसूल राज्यमंत्री म्हणून जेव्हा मी सातत्यानं अधिकाऱ्यांना सांगत होतो तेव्हा हे निवडणुकीचं वातावरण होतं. नंतर दिवाळी आहे, कर्मचारी सुट्टीवर गेले, पीक विम्याच्या जे काही कंपन्या आहेत त्यांना फोन लागत नव्हते. तरी मात्र आता ह्या संदर्भात शासनाने परिपत्रक काढलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर मान्य करावं लागेल की परतीच्या पावसाने सोयाबीन पूर्ण शेतकऱ्यांचं वाया गेलेलं आहे, कापसाच्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि फळबागा ज्या आहेत फळबागाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. विदर्भ असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल या सर्व याच्यात सरसकट मदत मिळावी ही मागणी शिवसेना. मदत मिळावी ही मागणी तर आहे, पंचनामे होत राहतील,
पण आता खऱ्या अर्थानं रब्बीचा सीझन देखील लवकर सुरुवात होईल, शेतकऱ्यांना कुठेतरी कर्जमाफी असेल किंवा थोडा दिलासा म्हणून काही मदत त्यांना त्यांच्या खात्यात दिली जाईल का? या संदर्भात माननीय राज्यपालांकडे आदित्यसाहेब ठाकरे साहेबांच्या माध्यमातून आम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही सरसकट रक्कम शेतकऱ्याला द्यावी हीच भूमिका मांडलेली आहे. कारण आता ती गरज आहे. याच्यामध्ये ह्या पिकाचं नुकसान झालं, ते पिकाचं झालं, अन्न ठरवता सरसकट मदत शेतकऱ्याला द्यावी ही भूमिका आहे. नक्कीच खऱ्या अर्थानं खूप नुकसान झालेलं आहे. सर्व प्रतिनिधी आपल्यासोबत होते. कुठेही पंचनामे करण्यापेक्षा सरसकट मदत जी आहे ती या ठिकाणी सर्वच पिकांचं नुकसान झाल्यामुळे सरसकट मदत मिळावी अशीच मागणी सर्व सदस्यांची या ठिकाणी राज्यपालांकडे केली.